नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी मजुरांची हेळसांड। सिंदखेड राजा तालुक्यातील गटग्राम पंचायत धानोरा अंतर्गत निमखेड या गावामध्ये जानेवारी 2015 महात्मा गांधी ग्राम रोजगार योजनेअंतर्गत 2 पाझर तलावांचे खोदकाम 50 मजुरांनी पूर्ण केले आहे। याचाच मोबदला म्हणून पगाराचा पहिला टप्पा मजुरांना मिळाला, परंतु काम पूर्ण झाल्यानंतरही योजनेतील अधिकाऱ्यांनी मजुरांची हजेरी झिरो दाखवून आपली फसवणूक केल्याचा आरोप मजुरांनी केला असून न्याय मिळण्याकरिता शासनाकडे निवेदन सादर केले आहे। आधी बंदरच काम केलं 3 महिने, त्याचा 1 रुपया आम्हाला आतापर्यंत मिळालेला नाही। पद असताना आम्हाला पण 1.5 वर्षापासून 1 रुपया कामावर मिळालेला नाही। मिळवली आम्ही बीडीओला तक्रारी दाखल केल्या, सगळे मोजण उपोषणला बसलो, जे तहसील समोर तहसीलदारनं काममापणी केली, माप घेतले, माप घेऊन इंजिनिअरनं काही उत्तर दिलं, त्याचं हार्वेस्टिंग काढून दिलं। गजानन काळूसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा। कधी निसर्गाची अवकृपा तर कधी पिकाला भाव न मिळण्याची कटकट, अशा अनेक अडचणींना गरीब कष्टकरी देशाचा नायक असलेला शेतकरी नेहमीच पिसलेला असतो। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या वीरखंडी येथील युवा शेतकरी संदीप ठवकर यांनी आपल्या शेतात टमाटर पिकाची लागवड केली होती। अनेक अडचणीतून सावरत टमाटरचे पीक शेतात चांगलेच बहरले असताना पिकाला भावच न मिळाल्याचे संकट समोर येऊन ठेपले, त्यामुळे पहिल्याच तुळत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। संतप्त व त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने कंटाळून स्वतःच्याच हाताने शेतात चक्क ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले। शेतकऱ्याच्या या किविलवाणा अवस्थेवर आता तरी सरकारला जाग येईल का, हा प्रश्न मात्र कायम आहे। राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर। ख्रिश्चन बांधवांसह अनेकांसाठी आनंदाचा असलेला व स्पेशली बच्चे कंपनीकरिता धम्माल घेऊन येणारा नाताळ कुर्रा येथील अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात लोकप्रिय झालेल्या अँजेलिका इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रतिरूपी सॅन्टा क्लॉजने विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या। जिंगल बेलच्या स्वरनादावर नृत्य यावेळी चिमुकल्यांनी सादर केले। या प्रसंगी केक कापून प्रभू येशू ख्रिश्चनचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर फादर जोसलेन यांनी केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष हितेंद्र रानलेकर, दीपाली रानलेकर, डॉक्टर सिकंदर मनोहरे, छगन जाधव, शैलेश वसुले, दीपक गवई आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन सीमा मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य संजय तेलगुंडे यांनी केले आहे। जब मैं इस अंजलिका इंटरनेशनल स्कूल में आया था, मुझे बहुत अच्छा लगा। बच्चों ने सैंटा क्लॉज प्रोग्राम क्रिसमस सेलिब्रेशन के ओर से इतना अच्छा प्रोग्राम दिया, मुझे बहुत अच्छा लग रहा था कि येशु ख्रिस्त जन्म इस स्कूल में हो चुका है। सिटीतले शिक्षण ग्रामीण क्षेत्रामध्ये मिळावं याकरता कुर्रा इथे अंजेलिका इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली। आजचा जो प्रोग्राम झाला तो अति उत्तम रित्या साजरा करण्यात आला आणि जेव्हापासून शाळेला प्रिंसिपल मिळाले आहे तर ते इम्प्रूव्हमेंट मला आज दिसलं शाळेमध्ये। छगन जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, धामणगाव रेल्वे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना बुलढाणा तसेच लढा संघटना तिवसा यांच्या वतीने कर्जमुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती। गावगाड्यातील माणसेच नेहमी क्रांती घडवून आणण्याचे कारण बनतात आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तळागाळातील सामान्य माणसेच आहेत, तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे प्रतिपादन केले। जे जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढणारे कॅन्डिडेट आहेत, यांना सर्वांना आम्ही इथे येऊन एक आवाहन केलं की आपण गावगाड्यात जाऊन सामान्य माणसाचे प्रश्न आताशी घेऊन शेतकऱ्याची एक वज्रमुठ निर्माण करून सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण स्वतःचा उपद्रव सिद्ध करण्याकरिता निवडणुकीच्या निमित्तानं आपण सभागृहात जाऊन सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण प्रामाणिकपणानं केलं पाहिजे, यासाठी आजचा हा कार्यक्रम मेळावा। तसेच लढा संघटनेच्या वतीने संजय देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सरकारने कारखानदारांचे कर्ज आणि कर माफ केले, मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं माफ करता तर आमचं कर्ज का मुक्त, आम्हाला कर्ज मुक्त का करत नाही, म्हणून हे कर्जमुक्त अभियान आपण राबवितो। तिवसेहून स्वप्नील उमपसह गजानन काळूसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा। मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कुर्रा परिसरातील काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, म्हणूनच पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जोधनखेडा धरणाचे पाणी सोडले तर शेतकऱ्यांना दिलासादायक ठरू शकते, म्हणूनच शेतकऱ्यांनी व परिसरातील सरपंच यांनी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्याचे माजी परिषद अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर यांनी कृषी प्रधान टीव्हीला त्यावेळी प्रतिक्रिया दिल्या। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस खूप झाला, पावसाची चर्चाही खूप झाली,
ज्या ठिकाणी ड्राय एरिया होता त्या ठिकाणी सुद्धा सिंचनाचे अनेक प्रकल्प भरले, पण दुर्दैवाने या वर्षीचा पावसाळा मुक्ताईनगर तालुक्यातल्या या कुरा परिसराला हुलकावणी देऊन गेला आणि त्यामुळे आमच्या परिसरातल्या एकाही विहिरीला एक इंच भर सुद्धा पाण्याची पातळी वाढली नाही. पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहे ग्रामपंचायतीच्या, त्या ग्रामपंचायतीच्या योजनांमध्ये ठणठणाट आहे आणि येणारे हे जे वर्ष आहे, जो उन्हाळा आता येणार आहे, तो अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला काढावा लागेल अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. रवी गोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मुक्ताईनगर, जळगाव. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे भारतीय स्टेट बँकेसमोर पैसे काढण्यासाठी सकाळपासून खूप मोठी रांग लागली होती. याच रांगेमध्ये लोटालाट झाल्याने सिव्हिल ड्रेसमध्ये उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकरी पुरुषोत्तम मोतीराम गुडगे व भारत जगन गुडगे या दोघांना रांगेच्या बाहेर काढून लाथाबुक्क्या मारत मी पोलीसवाला आहे अशी धमकी देत निसटून गेला. स्टेट बँकेच्या रिसोर्ट शाखेच्या समोर आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून अन्नाचा कन्न खाता आम्ही लाईनीमध्ये उभे होतो. मी आणि माझे संगोडी सगळ्यांनी बँक खातेदार सगळे उभे होतो आणि लाईन लागताच 4 ची वेळ झाली आणि 4 वाजेच्या नंतर एक कोणीतरी गुंडा माणूस कोणी तर समोर आला आणि त्यांनी आम्हाला तो पोलीसवाला सांगतो पण तो अँड्रेसवर होता आणि ज्यावेळेस आला त्यांनी आम्ही लाईनमध्ये उभा असताना त्यांनी आम्हाला नाक मारहाण केली. मी आणि माझ्या भावांना स्वतः त्यांनी मारहाण केली आणि इथं सर्व बँकेचं समोर सगळ्याची मंडळी होती, त्या सर्व सगळ्या उपस्थित मंडळी पाहिलेलं आहे. 6 वाजतापासून आमचे शेतकरी बिना भाकरीच्या रांगेत उभे आहेत. या सगळ्या भांगीत रांगेत उभे राहून आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आमच्या मालाचं मागतोय. आमचा तर देतच नाही, आम्हाला भीक नको, आमच्या धामाचा धाम पाहिजे. ज्या पोलीसवाल्याने आमच्या शेतकऱ्याच्या अंगावर हात उगारला, जोपर्यंत त्या पोलीसवाल्याच्या अधिकारावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. कोणी असो, सिव्हिल ड्रेसवर असो, कोणी असो, कोणी असो, तरी जा ना तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलन थांबवणार नाही. स्टेट बँकेत पैसे चेक जमा केला, मी पैसे काढण्यासाठी आलो, एक पोलीसवाला आणि त्याने मला मारहाण केली आणि सगळे पोलीस कर्मचारी हजर होते. यांनी काहीच नाही धरलं नाही, मला काही सांगितलं नाही. आणि ज्याने मला मारलं तो अँड्रेसवर होता साहेब. सगळे शेतकरी लोक इथे सगळे पुरावेदार आहेत आणि त्या इथं आल्याशिवाय आम्ही इथं आंदोलन कमी करणार नाही. आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात माझा सगळा फुटेज आहे. लाईनीमध्ये बँकेमध्ये विड्रॉल साठी उभे असताना आम्हाला समोर गोंधळ दिसला. त्यामध्ये एका सदर इसमामध्ये एक माणूस मारहाण करत होता. सदर माणूस हा साधारण घरचा आणि अत्यंत शेतकरी होता आणि सकाळपासूनचा तो बिचारा अन्न आणि पाण्यापासून इथे लाईनीमध्ये हजर असताना समोरच्या गृहस्थांनी, जो स्वतःला पोलीसवाला समजत होता आणि मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये नोकरी करतो असं सांगत होता, त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला विनाकारण म्हणजे काही कारण नसताना बेदम चेहऱ्यावरती आणि इतर ठिकाणी मारहाण केली. सदर प्रकार हा अत्यंत अनुचित प्रकार असून अत्यंत निंदनीय प्रकार आहे आणि अशा प्रकारची घटना जर आपल्या रिसोर्ट शहरामध्ये होत असेल तर ही अत्यंत निंदनीय घटना आहे. आपण शेतकरी आहोत आणि आपण सगळे एक राहून या घटनेचा निषेध करू आणि सदर गृहस्थाला आपल्या समोर समक्ष माफी मागण्यासाठी आपण त्याला प्रवृत्त करू. तेवढी हजर असलेले शेतकरी पोलीस स्टेशन रिसोर्ट येथे जाऊन झालेल्या घटनेची फिर्याद पुरुषोत्तम मोतीराम गुडगे यांनी दिली असून त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दीही दिसली. मात्र मारहाण करणारा पोलीस कर्मचारी कोण याचा तपास न लागल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. पुढील तपास पोलीस स्टेशन करीत आहे. रुपेश बाजण, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, रिसोड, वाशिम. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.